अत्यंत प्रामाणिकपणाने प्रथम कलाकार म्हणून जर मी चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली तर मी नक्कीच हे सांगेन की दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद देणारे आमचे आनंद दिघे प्रसाद ओक यांनी पुन्हा एक जिवंत केलेत असंच मी म्हणेन. अप्रतिम भूमिका केलेली आहे, विशेषतः ज्या आमच्या आनंदजींच्या बारीक सारीक लकबी होत्या त्या त्यांनी कशा आत्मसात केल्या मला कल्पना नाही, पण असं कुठेही जाणवलं नाही की आपण चित्रपट पाहतो. खरंच प्रसाद तुम्ही कमाल केलेली आहे आणि तुम्हाला मनापासून सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतोय. सर्वांनी हा चित्रपट अवश्य पाहावा हे मी केवळ पिक्चर जोरात चालावा म्हणून नाही सांगत, तर आयुष्य जगावं कसं हे शिकवणारा एक माणूस आपल्यामध्ये होता. आणि त्या पिक्चरमधलं एक वाक्य की प्रत्येक शहरात एक आनंदिगे पाहिजे, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्या शहरामध्ये आनंदिगे असतील असं केवळ शहरातल्या लोकांनाच नाही तर तिथल्या गुंडांना पुंडांना वाटेल, त्याच वेळेला तो आनंदिगे नावाचा धाक दरारा त्या शहरामध्ये माता भगिनी यांचं रक्षण करेल. आणि साहजिकच आहे की एक शिवसैनिक कसा असावा, निष्ठा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, झोकून देऊन म्हणजे स्वतःचं आयुष्य, हे तुम्ही चित्रपट पाहिल्यावरती कळेल. पण मी मगाशी वरतीसुद्धा सांगितलं की आज मी चित्रपट पाहिला, पण चित्रपटाचा तो खरा जो भाग होता तो आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे. आणि म्हणून शिवसेना प्रमुख आणि आनंदिगे यांचं नातंसुद्धा यामध्ये दाखवलेलं आहे, त्याच्याहीपेक्षा मी म्हणेन अधिक घट्ट होतं राजकारणामध्ये. मला पूर्णतः करू देत अधिक घट्ट होतं. आणि असे शिवसैनिक हे सगळे मला लाभले, आज एकनाथ शिंदे आहेत, राजन आहेत, सगळेच आहेत. हे सगळे शिवसैनिक हे आनंद दिघेंच्या मुशीतून तयार झालेले शिवसैनिक आहेत. धर्मनिष्ठा, संघटना आणि आपली जनता यांच्यावरती निस्सीम प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत. त्याच्यावरती पुढे कधी पिक्चर नाही गेले तेव्हा त्याच्यात दाखवलं होते. आता मला असं वाटतं की पुढे जाण्याच्या आधी नेमकं गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे त्याच्यात दाखवलेलं आहे, हेच आपल्याला पुढे नेणार आहे आणि तेच आपण पुढे नेणार आहे. अशा अनेक आठवणी आहेत, पण मी मगाशी प्रसादना सांगितलं एक याच्यात प्रसंग आहे की बाळासाहेब थोडेसे रागवलेले दाखवलेत. आणि ते खरं आहे, रागाचं मुख्य कारण असायचं की दिलेल्या वेळेवरती कधी आनंदिगे पोचलेत असं व्हायचं नाही आणि बाळासाहेब चिडायचे, मग आनंदिगे यायचे आणि शांतपणाने उभे राहायचे, मग पहिले एक दोन वाक्य व्हायची आणि विचार कशाला आलास, नाही ती ठाण्यामध्ये निवडणूक आहे, मग नाही उमेदवारांची यादी. आणि बाळासाहेब हे माझ्या समोर घडलेल्या घटना आहेत. बाळासाहेब फक्त एकच प्रश्न विचारायचं आहे, भगवा फडकवशील हो जा कर तुला पाहिजे ते, मी ते यादीला हात पण नाही लावायचे. एवढा विश्वास हा मला नाही वाटत गुरु शिष्यापेक्षाही जास्त घट्ट असलेले नातं होतं. आणि साहजिकच आहे मी आता शेवटचा प्रसंग पाहू शकलेलो नाही, कारण त्यावेळेला आम्ही सगळेच जण आमच्यावरती जो सगळ्यांवरती आघात होता व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिलेले आहेत. आपल्या शिवसैनिकांवरती प्रेम करणारे बाळासाहेब आणि तसंच आपल्या शिवसैनिकांवरती प्रेम करणारे आनंद दिघे हे असं एक अजब असं रसायन होतं की त्याचं वर्णन नाही करता. लाल मातीतली कुस्ती म्हणजे